आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे श्रीमती साधना पार्श प्रकाशनाचे श्री आणि सौ मेहता आणि उपस्थित इतिहासप्रेमी इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कैलासवासी वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं जी आज दुर्मिळ झालेली होती प्रकाशन आज या ठिकाणी झालं तर सर्वप्रथम मी प्रकाशक मेहता त्याचप्रमाणे ज्यांनी त्यासाठी खूप खटपट केली प्रयत्न केले आणि कित्येक वर्षांपासून करतायत त्या साधनाचाही यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी मला दिलं त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो. योगायोग कुणीतरी मगाशी पॉईंट आउट केला की याच्यातले बहुतेक लोकांचे कपडे जे आहेत आज लाल रंगाचे आहेत तर त्याचा अर्थ एवढा करतो की इतिहास संशोधनाच्या प्रांतात शिरणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे ज्याला संशोधन वगैरे करायचंय काही लिहायचंय काही मांडायचंय या क्षेत्रामध्ये त्यांनी फारच सावधपणाने लिहिलं बोललं पाहिजे. आताचा आज पडला अनेक गोष्टी झाल्यात. तर असो फार महत्त्वाचं काम प्रकाशकांनी आणि साधना त्यांनी केलेलं आहे. आज अध्यक्षीय भाषणामध्ये मी काही गोष्टी व्यक्तिगत स्वरूपाच्या सांगतो आणि काही मग बेंद्र्यांच्या पुस्तकाकडं कोळीन तेव्हा सांगेन. पहिली गोष्ट अशी आहे की बेंद्र्यांचा आणि बेंद्र्यांच्या कुटुंबांचा माझा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे त्याचं असं झालं की बेंद्र्यांना एका बाजूला ज्याप्रमाणे त्यांनी या संपूर्ण मराठीशाही जवळजवळ म्हणजे शिवशाही म्हणूयात आपण ही उभी केली तर दुसऱ्या बाजूनी त्यांना महाराष्ट्रातल्या संतांबद्दल आणि विशेषतः तुकाराम महाराजांच्याबद्दल फार आदर होता. बेंद्र्यांच्या व्यक्तिमत्वामधला हा एक दुसरा कप्पा आहे किंवा आस्पेक्ट आहे म्हणू आपण. आणि इतकंच नव्हे तर त्यांना त्या तुकोबांच्या अभंगामध्ये आणखीन एक जो महत्त्वाचा भाग होता की लोक सहसा ज्याच्याकडे ओळखत नाहीत त्याला बेंद्रे यांनी नाव दिलं होतं पराविद्या. म्हणजे आपण गडीवर अध्यात्म म्हणूयात की जो साधारण मार्गाचा भाग आहे तर त्याच्यातही त्यांना स्वारस्य होतं आणि म्हणून त्यांनी जसं एका बाजूला हे सगळं शिवाजी महाराज संभाजी महाराज शहाजी मालोजी सगळं चालू ठेवलं होतं तसं दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांच्यावरचं त्यांचं संशोधन असायचं. आणि 1950 दरम्यान तुकाराम महाराजांच्या निर्याणाची त्रिशताब्दी साजरी झाली महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हा तुकाराम महाराजांच्यावरच्या लिखाणाला आणि संशोधनाला एक साधारणपणे बऱ्यापैकी स्वीकृती होती. लोकांनी खूप ते त्याचं स्वागत केलं. तर त्याच्यातले तीन जे महत्त्वाचे लोक होते ते मी लहान असताना खूप वडिलांच्याकडे जे माझ्या देऊला कारण स्वतः माझे वडील हे इतिहास संशोधक होते संत साहित्याचे चांगले अभ्यासक होते आणि त्यांची मदत व्हायची या मंडळींना. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे दुसरे बाबाजी गणेश परांजपे बॅरिस्टर आणि तिसरे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे पुरुषोत्तम मंगेश लाड. तर याच्यातले बेंद्रे आणि बाबाजी परांजपे यांच्यामधलं एक साम्य असं की जसं बेंद्र्यांनी तिकडे जाऊन इंडिया ऑफिसमधून काही मटेरियल आणलं तसं परांजपे पण गेले इंग्लंडला. परांजपे तसे पेशाने वगैरे इतिहास संशोधक नव्हेत पण त्यांना खूप आस्था होती आणि त्यांनीसुद्धा खूप काही गोष्टी आणल्या आणि भारतीय संशोधक मंडळाला दिल्या. आणि हे माहीत नाही लोकांना सुदैवानं आत्ता परवा गजाननराव बेंद्रे यांनी जे इंग्रजी पुस्तक शिवचरित्राचं प्रकाशित केलं ते त्यांनी बाबाजी गणेश परांजपेंना अर्पण केलेलं आहे. तर हे सगळे तीन महत्त्वाचे लोक संशोधन करणारे ते तुकाराम क्षेत्रामध्ये त्यावेळेला यांनी परांजपेंनी तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ज्या वह्या बुडवल्या गेल्या होत्या त्यातली जी वरती आल्या असं लोक मानतात सगळे त्याच्यातली एक वही देऊ देवस्थानमध्ये तिला बिजली वही म्हणतात बिस्की वही म्हणतात तर ती संपूर्ण वही त्यांनी छापली आणि त्या
वहीच्या अभंगाचे अर्थही दिले आणि ते प्रकाशक कोण असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल, धनंजयराव गाडगीळ हे त्याचे प्रकाशक. अशा सगळ्या गमती जमती हे सगळे लोक घरी यायचे आणि मग त्यांना मी पाहायचो, मी खूप आवडतो तेव्हा. पण हे नक्की कळलं की हे कोण आहेत, काहीतरी मोठी थोर लोक आहेत आणि त्यांची आणि आमच्या वडिलांची काहीतरी खूप चांगली चर्चा चालते. असं करता करता तेव्हा बेंद्रे तुकोबांच्या अभंग संशोधित करत होते, चरित्र लिहित होते, देवदर्शन नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि हे सगळं चालू असताना मी हळूहळू या क्षेत्रामध्ये कळत न कळत कसा शिरलो या अभ्यासाच्या इतिहासाच्याही मलाही कळलं नाही, पण ते शिरलो खरा. आणि पुढे मग झालं असं माहिती का की बेंद्र्यांच्या डोक्यामध्ये तुकोबांची स्वतंत्र गाथा संशोधित छापायची होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि तेव्हाच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे आपले पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले आणि यशवंतरावांना या सगळ्या गोष्टींमध्ये खूप स्वारस्य होतं. तर बेंद्र्यांच्या मनामध्ये हे सगळं शिवाजी महाराजांच्या संबंधीचं संशोधन करायचं लिहायचं असं आहे हे त्यांना समजलं. तेव्हा यशवंतरावांनी बेंद्र्यांना असा आग्रह केला की तुम्ही तूर्त तुकाराम महाराजांचं काम जरा बाजूला ठेवा, हे सुद्धा केली. आणि तिसरे तुम्हाला आश्चर्य वाटेल ते म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. आता तुम्ही म्हणाल की डांग्याचा काय संबंध याच्याशी, तर डांग्याचा संबंध असा आला, डांगे स्वतः विद्वान होते भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांना खूप स्वारस्य होतं. राजवाड्यांचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास पुस्तक रूपानं छापण्याची त्यांची तयारी तेव्हा होती, म्हणजे 1925 दरम्यान, जेव्हा ते पुस्तक छापणाऱ्यांचा छापखाना आम्ही जाळो अशी धमकी आल्यामुळे चित्रशाळेच्या वासुकाका जोशींनी ते काम बंद केलं म्हटले मध्येच. तर तो त्यांचा इंटरेस्ट होता, पण त्यांना इतिहास हा विशिष्ट प्रकारचाच पाहिजे होता की जो इतिहास हा नुसता राजेराजवाड्यांच्या सणावळ्या, युद्ध, विजय, राज्याभिषेक यांच्यापुरतं मर्यादित न राहता कुठेतरी लोकांच्या असला पाहिजे तो. आणि त्यांना असं जाणवलं की बेंद्रे जेव्हा शिवचरित्र लिहितात, शहाजी महाराज लिहितात, तेव्हा त्याच्यात नुसते शिवाजी महाराज नाही आहेत तर त्या काळच्या महाराष्ट्रातल्या लोकधारणांचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आहे, संस्कृतीचा विचार केलेला आहे, धर्माचा विचार केलेला आहे, म्हणजे बॅकग्राऊंड म्हणून का होईना हे आलेलं आहे. म्हणून हा इतिहास लोकांच्या पुढे आला पाहिजे की जेणेकरून तो पुढे महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होईल, ही त्याच्या पाठीमागे डांग्यांची भावना होती. म्हणून मला वाटतं शिवचरित्राचा एक भाग तरी कमीत कमी लोकवाङ्मयाने छापला, तेव्हा डांगे हे लोकवाङ्मयाचे सर्वेसर्वा होते. तर असं साधारणपणे याचं बॅकग्राऊंड आहे बेंद्र्यांच्या या सगळ्या लिखाणाचं. आता राहता राहिला मुद्दा तो संत साहित्याच्या याचा, म्हणजे तुकोबांचं चरित्र NBT साठी त्यांनी एक लिहिलं, आणखीन एक लिहिलं तुकाराम महाराजांचे संत सांगाती हेही त्यांनी सिद्ध केलं पुस्तक, गुरुपरंपरेवरती एक पुस्तक लिहिलं आणि तुकाराम महाराजांच्या अप्रकाशित अभंग म्हणणार नाही मी, परंतु एकूणच त्यांना तुकोबांच्या अभंगांचं संशोधित अशा प्रकारचं काम करायचं होतं आणि ते छापायची होती नवीन गाथा. पण दुर्दैवाने त्यांना ते जमलं नाही, आता ते एक माणूस किती करणार आणि अशा प्रकारची गाथा कोण छापणार वगैरे हे प्रश्न तेव्हाही होते, आत्ताही आहेत. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट कशी झाली की ज्याच्यामुळे बेंद्र्यांच्या कुटुंबांचा आणि आमचा संबंध पुढे राहिला, साधनाताईंचे वडील रवींद्र बेंद्रे यांना सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट होता की हे आलं पाहिजे. आणि हे आम्हाला कुठनं कळलं, मधल्या काळात कसं झालं की बेंद्रे मुंबईला गेल्यानंतर तिथे काही त्यांचं परत आणि संत साहित्याच्या म्हणजे तुकोबांच्यापासून थोडे बाजूला राहिले, त्यामुळे आमच्या वडिलांचा आणि त्यांचा संपर्क खंडित झाला. पण जेव्हा त्या दोघांचे कॉमन मित्र होते, मुंबईचे मोठे उद्योगपती होते ते, त्यांचं नाव मधुकर गोविंद भट, हा एक खूपच वेगळा मनुष्य होता. तर भट साहेबांचं बेंद्र्यांकडे येणं जाणं असायचं आणि त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की बेंद्र्यांचं संशोधन खूप तयार आहे याचं, मधल्या काळात बेंद्रे गेले अर्थात गेले होते, तर काही करता येईल का आपल्याला. तर माझे वडील मला म्हणाले की गाथाबिथा छापण्याचं काम काय सोपं वाटत नाही मला, पण आपण कमीत कमी एक गोष्ट अशी करू शकतो की बेंद्रे यांना तुकाराम महाराजांचे जे असे अभंग मिळाले की जे कुठल्याच गाथेमध्ये नाही आहे छापलेले अजूनपर्यंत, ते त्यातनं आपण बाजूला काढू आणि तुकोबांचे अप्रकाशित अभंग बेंद्रे यांनी संशोधन केलेले असं एक पुस्तक छापता येईल. मग त्याप्रमाणे आम्ही दोघं जण बापलेख स्वतःहून त्यांच्याकडे गेलो, म्हणजे जसं बेडेकर वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये तसं आम्ही वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यावेळेला त्यांच्याकडे एक भलं मोठं कुत्रा होता आणि आम्हाला फार भीती वाटायची, आल्या लांबून हाक मारायला लागायची की कुणी आहे का, याला अगोदर बाजूला ठेवा. तर मग त्याप्रमाणे आम्ही
वर जायचो आणि खूप आमच्या तिथे चक्र झाल्या आणि आम्ही ते सगळं पाहून त्यातले अप्रकाशित अभंग कुठल्याही गाथेत नाहीत असे निवडले आणि कॉन्टिनेंटलच्या माध्यमातून ते पुस्तकसुद्धा छापलं गेलं. म्हणजे असा हा बेंद्रेंचा आणि आमच्याचा. आणि मग मधल्या काळामध्ये ही जी मंडळी आहेत म्हणजे कशा पद्धतीने विचार करतायत की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा असं तुकोबांनी म्हटलेलं आहे की आपल्या वाडवडिलांनी जे काही केलं ते अशा पद्धतीने ते चिरस्थायी झालं पाहिजे. मग प्रकाशनाच्या माध्यमातून होईल. आत्ता त्यांनी जे जाहीर केलं बेंद्रेंच्या नावानं पी एच डीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक त्या माध्यमातून होईल. नंतर बेंद्रे जिथे राहत होते तिथे नीलफुलक लावायचं काम त्या काळात रवींद्र बेंद्रे आणि साधना त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेला आमचे अरुण नेगवेकर कुलगुरू होते तर त्यांच्या मागे लागून आम्ही ते सुद्धा काम करून घेतलं. तर अशा पद्धतीने इतिहास संशोधक हा असा लोकांच्या पुढे पुस्तक रूपाने वास्तूच्या रूपानं सतत असा असला पाहिजे म्हणजे लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी साधनाताईंचं आणि बेंद्रे कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे मी सगळ्यासाठी सांगितलं की मी अचानक या ठिकाणी कसा आलो हे कुणाला वाटू नये कारण बेडेकर आणि बलकवडे हे नेहमी अशा याच्यामध्ये असतात. शिवाजी संभाजी हा तर त्यांचा श्वासच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मला या सगळ्या गोष्टींची संबंध आला तो अशा प्रकारे आला. पण ते असो मला ज्या पुस्तकाबद्दल थोडं काही सांगायचं आहे ते पुस्तक आहे अर्थात मालोजी राजे आणि शहाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये. आता बेंद्र्यांचं दुसरं वैशिष्ट्य या कॉन्टेक्स्टमध्ये मी सांगेन की जवळजवळ संपूर्ण मराठीशाही म्हणजे शिवशाही म्हणेन मी पेशवाईच्या नादाला लागायला त्यांना तितका वेळ मिळाला नाही पण ते कदाचित आणखीनही त्यांना दीर्घायुष्य मिळालं असतं आणखीन चांगली प्रकृती मिळाली असती पुढे पुढे सुद्धा तर तेही त्यांनी कदाचित केलं असतं. पण संपूर्ण शिवशाही म्हणजे मालोजी राजांच्यापासून तर जवळजवळ राजारामांच्यापर्यंत असं आपण म्हणू शकतो. हे सगळं खूप मोठा कालखंड त्याच्यातला हा बेंद्र्यांनी संशोधित करून म्हणजे तुलनात जर करायची झाली त्यांची या बाबतीत तर ती फक्त रियासतकार सरदेसाई यांच्याशीच होईल. एवढा मोठा कालखंड कुणी त्या वाटेला गेलेलं नाही. मग अशी जसा उल्लेख केला बेळेकरांनी की लोक म्हणाले की होणार आहे लिहितोय लिहायचंय तर असे लोक म्हणजे आता त्या काळामध्ये तुम्हाला मी गंमत सांगतो की हे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी दत्तभवन पोद्दारांकडे सोपवलं शिवचरित्र लिहायचं आणि अजूनमधून लोक विचारायचे कुठपर्यंत आलं काम. आणि एकदा विधानसभेत देखील त्याचा हे आला म्हणजे प्रश्न आला तर विधानसभेत प्रश्न आल्यानंतर फार अभाव होते सगळ्या सचिवांची मंत्र्यांची काय नेमकं उत्तर द्यायचं एखादा प्रश्न परत तारांकित असतो तर ती त्यावेळेला व्हायची लोकांची. मग कधी कधी मग लोक त्यांनाही विचारायचे जातो पण त्यांना कुठपर्यंत आले मग ते सांगायचे झटकून टाकायचे एक सोपं काम आहे का म्हणायचे वगैरे. तर एका नियतकालिकामध्ये दिवाळी अंकात मला वाटतं आवाज वगैरे असेल असं एक व्यंगचित्र छापून आलं होतं की शिवाजी महाराजांचं दत्तोपंतांचं चरित्र लिहित म्हणजे तुमच्याकडून काय माझं चरित्र लिहून होत नाही तुमचं चरित्र मी लिहितो म्हणाले. पण त्यांना आता म्हणजे पंतप्रधानांची झाली की त्यांचा फार मोठा दबदबा त्यांना सरकारने त्यांच्यावरती सोपवलं खरं परंतु त्यांच्याकडून काढून कसं घेणार ना हा मुद्दा म्हणजे चक्रव्याहात शिरता येतं आपणाला चक्रव्याहाच्या बाहेर नाही पडताय. तसं ते पद्धरांच्या चक्रव्याहात महाराष्ट्र सरकार शिरलं आणि काही त्याला बाहेर नाही पडता आलं पण शेवटी झालं काय मध्ये का की दत्त आता त्यांचं मोठं काम वगैरे आहे वेगळ्या कॉन्टेक्समध्ये मला माहिती आहे पण इरवी मग दत्तभवन पोद्दार हे इतिहास संशोधकांच्या संदर्भातली एक फार मोठी आख्यायिका बनली की त्यांचं ते नाव सुद्धा पाहणं महामहोपाध्याय दत्तभवन पोद्दार केवढं मोठं नाव अशी एक कथा प्रचलित होती त्या काळामध्ये की एकदा ते कुठेतरी लांबच्या खेडेगावामध्ये गेले इतिहास खेडेगावामध्ये तालुका प्लेस वगैरे इतिहास संशोधन करायला तिथे कुठेतरी कागदपत्र असं समजलं त्यावेळेला अशा प्रकारची वाहनांची सोय असायची मोटारी बिटारी नसायच्या लोकांच्या एसटीने लागायचं तर ते सकाळच्या एसटीने गेले आणि दिवसभर संशोधन करीत बसले कागदपत्र मिळवले आणि लक्षात आलं की शेवटची गाडी निघून गेली आता आपल्याला मुक्कामच करायला पाहिजे तर कुठे करायचं म्हणले गावात एक लॉज आहे कोणतरी सांगितलं तिथे गेले लॉजवरती रात्री 10 वाजून गेले जे लॉज आतून बंद झालं होतं त्यांनी ती बेल वाजवली तर त्या मालकाने असं दारातूनच अर्धं वट दार किलकिल करून मुंक बाहेर काढलं विचारलं कोण आहे तर ते म्हणाले मी महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार तो मालक बदला एवढा लोक आमच्यासाठी खोळा नाही. तर आपल्या इतिहास संशोधनामध्ये खूप काही गमती जमती आहेत परंतु बेंद्रेचं वैशिष्ट्य असतं की अशा प्रकारची कुठलीही कथा कुठलीही आख्यायिका
त्यांच्याबाबत प्रचलित नाही. जे भिडेकरांनी मला जे सांगितलं ना की तुमच्या आमच्यासारखा प्रकृत ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचा माणूस सगळ्या गोष्टी व्यवस्थित पण डेडिकेटेड होते हे निश्चित, तपश्चर्या होती निश्चित, पण त्याचा अर्थ असं काहीतरी चमत्कारिक वागायचं असं अजिबात होत नाही हे जर तुम्हाला कोणाकडून पाहिजे असेल. आणि त्यांनी कधी पुष्कळदा तसं तुम्ही लिहिलं की त्या संशोधक वगैरे या लोकांच्या उदय खोलं असतं, एक थोडंसं नाही म्हटलं तरी लोकांना त्यांच्याबद्दल एक आकर्षण असतं, तर काही लोक त्याचा फायदा उठवतात. तर अशा प्रकारची कुठलीही स्वतःची इमेज बेंद्रेंनी तयार होऊन दिली नाही. हे सोपं असतं म्हणजे लोकांना एक भूतकाळाबद्दल आकर्षण असतं, त्यातल्या काही गोष्टी थोड्या अस्मितेच्या अंगाने जर सांगितल्या तर लोक लगेच तयार होतात हे करायला. तसं त्यांनी कधीही केलेलं नाही, म्हणजे अतिशय चांगला इतिहास संशोधक असून ज्यांनी इतिहासाचं कधीही भांडवल केलं नाही असे वासुदेव सीताराम बेंद्रे होते. असो, तर या संपूर्ण शिवाजी महाराजांच्या काळासंबंधी लिहिताना ते कसे इकडे वळाले असतील हा एक प्रश्न आहे. म्हणजे 1918 माझ्या समजुतीप्रमाणे बेंद्रे भारत इतिहास संशोधक मंडळात अधिकृतपणे नोकरीला लागले आणि 1918 इतिहास संशोधक मंडळ हे खूप स्थिरस्थार झालेलं होतं, जरी त्याचे संस्थापक राजवाडे हे मंडळ सोडून गेले होते, मंडळाच्या लोकांना त्यांचं पटलं नाही म्हणून ते धुळ्याला गेले, धुळ्यात त्यांनी एक वेगळी संस्था स्थापन केली, पण तरी मंडळ तोपर्यंत खूप चांगलं एस्टॅब्लिश झालेलं होतं आणि मोठमोठे लोक त्याच्यामध्ये होते आणि तिथे ते नोकरीला म्हणून लागले. अतिशय उत्तम हस्ताक्षर, अत्यंत उत्तम स्टेनोग्राफी त्यांना गती होती, त्यांनी स्टेनोग्राफीवरची पुस्तकं लिहिली आहेत, इंग्रजी स्टेनोग्राफी, मराठी स्टेनोग्राफी, त्यांचा स्पीड हा त्या काळात सगळ्यात हायेस्ट होता हे लक्षात घ्या. आणि इतिहास संशोधकाला हे फार छान आहे, म्हणजे स्टेनोग्राफीवर करता आली तर खूप गोष्टी पटापट नोट्स वगैरे राजवाड्यांना जर ते आले असती कला तर आणखीन काही व्हॉल्युम्स प्रकारची झाली असती असं आपण म्हणू शकतो. तर तिथनं त्यांच्या याची सुरुवात झाली आणि त्या मंडळाचे ते खूप दिवस संलग्न राहिले, संबद्ध राहिले. आता तो जो काळ आहे 1918 इतिहास संशोधनाला सुद्धा एक सामाजिक राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी लाभलेली असते. 1918 काळ जो आहे ना तो फार असा धकाकीचा काळ होता. 1918-20-25 त्या काळामध्ये राजवाड्यांचा हा फार मोठा दबदबा होता आणि राजवाड्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं छापली आणि त्या पुस्तकांमधनं कुठल्या कुठल्या जातींच्याबद्दल काही काही विधानं केली, तसंच त्यांनी कायस्थप्रभूंच्याबद्दलही काही विधानं केली, काहीतरी उलटपालट संशोधन केलं, त्यामुळं तो संपूर्ण समाज राजवाड्यांच्या वरती चोळून उठला आणि एक लाट आणखी एकदा आली. म्हणजे ॲक्च्युली खरं कसं आली का की महाराष्ट्रामध्ये कायस्थप्रभू ही एकमेव जात अशी होती पूर्वी की जिला एक इतिहासाचा एक सेन्स होता, कारण आपल्याकडच्या बखरी ज्या होत्या त्या बहुतेक सगळ्या प्रभूंनी लिहिलेल्या आहेत, सिक्कीपंनी लिहिलेल्या आहेत, कारण त्यांचा राजदरबाराची साक्षात संबंध असायचा आणि तलवारबाजी आणि लेखणी या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना गती असायची, त्यामुळं तो एक इतिहासाचा सेन्स त्यांना पहिल्यापासून नव्हताच हा एक मुद्दा. आता या शतकामध्ये परत म्हणजे 19व्या शतकात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झालं असं की ब्रिटिशांचं राज्य आलं आणि ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर त्याचा एक परिणाम असा झाला की या सगळ्या लोकांचा अशा प्रकारचा इतिहास लिहिणाऱ्यांचा आश्रय तुटला, बकरी कोण लिहिणार होता, आपलं राज्यच नाही तर बकर कोणाची लिहायची, त्यामुळं कायस्थप्रभू सुद्धा त्या इतिहासापासून दुरावले. पण राजवाड्यांचे हे उपकार मानले पाहिजेत की राजवाड्यांनी हे लिहिल्यामुळं त्यांच्यात परत एक लाट आली संशोधनाची आणि खूप महत्वाचे संशोधक त्यांच्यात निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरे त्याच्यामुळेच इतिहासात पडले, नाही तर कदाचित पडले नसते. बडोद्याचे वाकसकर त्याच्यातनंच आले पुढे, रामराजे गुप्त होते, किंवा असे अनेक लोक पुढे आले आणि त्यांनी काही काही नव्याने गोष्टी लिहायला सुरुवात केली. मराठ्यांचा इतिहासाचा अशा प्रकारचं एक पुनरुज्जीवन झालं हा त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. पण हे मी तुम्हाला सांगतो की बेंद्रेंनी लिखाण त्या पद्धतीने केलेलं नाही, म्हणजे आपल्या जातीवरती आक्षेप जे काही घेतले जातात त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून लोक इतिहास संशोधन करायला प्रवृत्त होतात. बेंद्रे त्यातल्या त्यात नव्हते. बेंद्रेंची इतिहासाची जाणीव आणि आवड ही मनापासूनची होती, म्हणजे जिनिन ज्याला म्हणतो आपण असं. त्यामुळे राजवाड्यांनी एवढे उद्योग केले, एवढी निंदनालस्त केली असेल, परंतु सतत ते राजवाड्यांचा उल्लेख करताना तिथे सुद्धा बघा शहाजी आणि मालोजीमध्ये गुरुवर्य राजवाडे, राजवाड्यांचा उल्लेख कधीही ते नुसता राजवाडे असं करत नाहीत, प्रत्येक ठिकाणी ते गुरुवर्य म्हणून लिहितात. म्हणून तो जो काळ होता तो त्यांचे कॉन्टेम्पररी जर आपण पाहिले तर दत्तवामन पोतदार, गळखरे, पांडुबा पटवर्धन, शन्ना जोशी असे हे दिग्गज हे सगळे लोक त्या क्षेत्रामधले, चांदोरकर, यांचा सगळ्यांचा सहवास त्यांना लाभला, गळखरे मुख्य म्हणजे. परंतु या सगळ्यामध्ये यांचं वैशिष्ट्य कुठे आलं हे तुम्हाला सांगतो मी की
अगदी हा जो प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण एकूण सगळ्या शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याच्याबद्दल आपण लिहायचं, हा जवळजवळ 1928 पासूनच कमीत कमी त्यांच्या मनामध्ये होता. कारण साधन चिकित्सा जी लिहिली गेली 1928 मधलं प्रकाशन आहे, खऱ्यांचा संशोधकाचा मित्र हा फार नंतर आला. तर साधन चिकित्सा लिहिताना त्यांच्या डोळ्यापुढे हे जे साधन चिकित्सा का पहिल्यांदा, तर आपण जेव्हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही लिहिणार आहोत तेव्हा त्यासाठी जी साधनं वापरणार आहोत त्यांची परीक्षा आधी केली पाहिजे ना, त्याच्या कसोट्या काय आहेत. तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी साधन चिकित्सा लिहिली. ते संशोधकांना उपयोगी पडतं हा वेगळा मुद्दा. मी बेसिकली इट वॉज फॉर हिज ओन क्लॅरिफिकेशन. तो हा एक प्रकारचा प्रोलेगमेना, मेथडॉलॉजिकल प्रोलेगमेना म्हणतो आपण त्याला. ती पद्धती शास्त्रीय पुस्तक आहे म्हणून ते महत्वाचं आहे. तर तिथून सुरुवात केली म्हणजे मोस्ट मेथोडिकल ज्याला आपण म्हणूयात, आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत, काय आपली मेथड असली पाहिजे, या कुठली प्रमाणे आपण वापरायची, याची पूर्णपणे क्लॅरिटी असलेला हा इतिहास संशोधक आहे. म्हणून यांचं वेगळंच आहे सगळं. आणि मग तिथून सुरुवात केली. मग ते करता करता थोडेसे इकडे पराविद्येकडे आले. मग त्याच्यात त्यांना दुसरे काही लोक भेटले इथे, त्यांची नावं वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे मदत केली वगैरे. उदाहरणार्थ इथे पुण्यामध्ये एक सहदेशमुख म्हणून होते, वैद्य होते, आणखीन त्यांना संगीतामध्ये गती होती आणि पराविद्येमध्ये गती होती, त्यांचाही त्यांचा फार चांगला सहवास होता. तर मग एका बाजूला तुकाराम महाराज आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण शिवशाही. शिवशाही शब्द व्यापक अर्थाने वापरतो. अशा पद्धतीने दोन ट्रॅकवरती बेंद्रेचं संपूर्ण संशोधन चाललं. आणि मग महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे या पुस्तकापुरतं सांगायचा म्हणजे की मालोजीराजे आणि शहाजीराजे यांना एक वेगळाच विषय पुस्तकाचा करण्याचा भाग आहे. कारण मालोजीराजे आणि शहाजीराजे यांना समजून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती कशी केली हे आपणाला समजणार नाही. हा त्यातला मुख्य म्हणजे हा पाया आहे त्या अर्थाने. मालोजीराजे म्हणजे त्यांच्या आजोबा. आणि मग मालोजीराजांनी त्या काळामध्ये, नंतर शहाजीराजांनी इथल्या महाराष्ट्रामध्ये बहामनी राज्याचे तुकडे पडल्यानंतर ज्या काही शाया निर्माण झालेल्या होत्या त्यातली ती इमादशाही आधी संपलेली होती, पण अहमदनगरची निजामशाही होती, विजापूरला आदिलशाही होती आणि गोवळकोंड्याला कुतुबशाही होती. तर निजामशाहीची संलग्न पहिल्यांदा झालेले. मग वेगवेगळ्या कारणामुळं, आणि हे फार महत्त्वाचं आहे की या तीन ज्या शाया होत्या मुसलमानांच्या, अहमदनगरची, आणखीन गोवळकोंड्याची आणि विजापूरची, जास्त संबंध महाराष्ट्रातल्या लोकांचा विजापूर आणि अहमदनगरशी आला. आणि तिकडे उत्तरामध्ये मोगलांची, म्हणजे ॲक्च्युली याची सुरुवात जहांगीरबादच्या असल्यापासून होते. मालोजी शहाजींच्या कारकिर्दीची सुरुवात इकडे जहांगीरबादच्या आहे. जहांगीरच्या नंतर मधल्या काळात खुर्रमनी बंड केलं म्हणजे शहाजांनी, तो तिथे येतो. मग औरंगजेब येतो उशिरा. तर हे सगळं एका बाजूला चाललेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला त्यांना सांभाळाव्या लागतात की हे चालू असताना तिकडे दिल्लीत काय घडामोडी करत आहेत मोगलांच्या याच्यामध्ये, विजापूरला काय राजकारण चाललंय, निजामशाह काय म्हणतोय, आणि तिथे शहाजीराजे काय करतात, तिथे मालोजीराजे काय करतात. आणि फक्त शहाजीराजे आणि मालोजी या दोघांच्या पुरता मुद्दा नाहीये. हे भोसल्यांचं कुटुंब फार मोठं आहे. आपल्याला साधारणपणे शहाजी आणि मालोजी एवढे माहिती असतात, पण मालोजीराजांचे भाऊ, शहाजीराजांचे भाऊ, चुलत भाऊ, हा त्यांचा प्रचंड विस्तार, त्यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत, याची अत्यंत तपशीलवार संपूर्ण नोंद त्यांनी घेतलेली आहे. आणि मग त्याचा परिणाम, मग परत तिथे शिवाजी महाराजांचा आजोब म्हणजे जाधवराव, लखुजी जाधव, त्यांची कन्या जिजाबाई, आणि मग त्यांच्या त्या शहाजीराजांच्या आणि जिजाबाईंच्या विवाहासंबंधी महाराष्ट्रात ज्या ज्या काही आख्यायिका आहेत त्यांचं सगळं परीक्षण. म्हणजे त्यांचं कसं झालं माहिती का, की अमुक अमुक बकरी म्हणजे रद्दी असं एवढं म्हणायचं आणि मोकळं व्हायचं असं त्यांनी केलेलं नाही. बकरींच्या वरती सडकून टीका करून सुद्धा ते सगळ्या मजकूर उद्धृत करतात की यांनी ते असं असं म्हटलेलं आहे, आणि त्याचं परीक्षण करतात, त्याच्यातलं विसंगती दाखवून देतात, आणि मग सत्य काय असेल त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये की होतं काय माहिती का, की लोक इतिहास लिहितात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाची जी साधनं असतात ती साधनं वेगळ्या पुस्तकाच्या प्रसिद्धी झालेल्या असतात. आणि मग आपण काय करायचं, इतिहास वाचताना अमुक अमुक बकर पहा म्हणजे तिथं पाहायला जायचं. आता सामान्य माणूस कुठे पाहायला जाणार, एक तर ते मिळत नाही शक्यतो कुठेही. मग बेंद्रेंनी असं केलं की म्हणजे काही लोकांना ते असं वाटतं की खूप त्याच्यामध्ये लोक जेवढे उद्धार नाहीत, ही एक बाजू झाली. त्याची दुसरी बाजू आहे की जिथे समर्थन बेंद्रे करतायत की वाचकाला तो त्रास होताच कामा नये, की काय म्हटलंय ते संपूर्णच्या संपूर्ण उद्धृत करायचं. मग ते डचांनी काय म्हटलंय, ब्रिटिशांनी कंपनीच्या वखारीतून काय म्हटलेलं आहे,
पोर्तुगीजाचे सगळं मग अर्थात विजापूरच्या इतिहासकारांनी काय म्हटले सगळं त्याच्यामध्ये त्यांनी त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्रत्येकाचं परीक्षण करत 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 ते आपला निष्कर्ष नोंदवतात. म्हणजे ही जी हा जो मेथॉडिकलनेस त्याला म्हणतो आपण हा बेंद्रेंच्या याच्यामध्ये आहे. आणि मग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यात दिसतील की बा नेमकं काय त्याच्या जसं मालोजी राजे कुठे कुठल्या म्हणजे युद्धामध्ये कुठे पडले काय त्यांचं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तर हे सगळं अत्यंत बारकाईने ज्यातला एक तपशील आणि तपशील मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे ज्याला कोणाला मराठी शैलीचा अभ्यास करायचा आहे मग तिथे त्या काळातल्या लोकांचं धार्मिक जीवन काय होतं, शास्त्रार्थ कसा चालायचा, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे काय संबंध होते हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे आपल्याला तपशिलात जायची आता वेळ नाही आणि त्याचं कारण पण नाही. पण हे जे पुस्तक आहे ना हे पायाभूत पुस्तक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये भोसले घराण्याच्या बद्दल एक आदरभाव कसा उत्पन्न झाला. शिवाजी महाराज असे आभाळातून टपकलेले नाहीत. शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही मराठी माणसाला जितका आदर असायला हवा तो कुठपर्यंत असतो की आपण त्यांना अवतार पुरुष मानतो त्याला बेंद्रे सुद्धा आपवत नाही. त्या शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सुरुवातीलाच यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा भगवद्गीतेमधला श्लोक त्यांनी कोट केलेला आहे. म्हणजे एका बाजूला ते शिवाजी महाराजांना अवतारी मानतायत ही गोष्ट खरी आहे, पण दुसऱ्या बाजूला ते असं नाही म्हणणार की हा एक चमत्कारच झाला असं नाही म्हणणार. ते सगळ्या गोष्टींची मीमांसा करू पाहतात. त्याच्यातली मुख्य मीमांसा ही आहे की जी डांग्यांना आवडली कोणती, की हे लोक ॲक्सेप्टेबल कसे झाले महाराष्ट्राला सगळे मराठी सरदारांना. मग सगळे बरेच सरदार त्यांच्याकडे कसे काय आले ते सगळं सांगतायत की ही जी मंडळी आहेत त्यांची इतर लोकांची काय इंटरॅक्शन झाली आणि त्यांनी तो विश्वास कसा संपादन केला. आणि मग त्या बादशांचा असेल मग बाकीच्या मराठा सरदारांचा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की शहाजीराजांचं एक अतिशय वेगळं कर्तृत्व आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो, ज्याचा थोडाफार उल्लेख शेजूलकरांनी केलेला आहे. तो बेंद्रे खूप विस्ताराने करतायत. तो म्हणजे कोणता, की ते जेव्हा विजापूरला गेले तेव्हा विजापूरच्या दरबारामध्ये आणि अर्थात गोवळकोंड्याच्यामध्ये सुद्धा असा एक प्रवाह होता की स्थानिक लोक जे आहेत म्हणजे हिंदू धर्मीय अर्थात स्थानिक जे राजे आहेत छोट्या मोठ्या जागीरदार वजा म्हणूयात कसे पैसे सुरक्षित राहिलेले त्यांचा समूळ नाश करायचा. म्हणजे जे औरंगजेबाचं पुढचं धोरण होतं आणि पूर्णपणे इथं इस्लाममय सगळं करून टाकायचं असं असा एक प्रवाह होता तो मानणारा. तर शहाजीराजे तिथे गेले आणि हळूहळू पुढचे त्यांना पदं मिळत गेली, सरलष्कर झाले आणि त्यांनी या संपूर्ण प्रवाहाला एक चेक केला असं म्हणूयात आपण. की तिथले जे नायक राजे होते कर्नाटकामधले दक्षिणेतले की त्यांना पूर्णपणे नष्ट न करता त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी राहू द्यावं अशा प्रकारची एक वेगळी पॉलिसी शाहीराजांच्यामुळं विजापूरच्या दरबारामध्ये निर्माण झाली आणि ती पुढे शिवाजी महाराजांना पूरक ठरली तिथे नंतर महाराष्ट्रात वगैरे वगैरे हे अतिशय वेगळं. आणि मग त्यांचा एक विद्वानांना आश्रय देणारा अत्यंत जाणकार राजा एक रसिक म्हणून त्यांचं काय स्थान होतं वगैरे 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 सगळ्या गोष्टी ते सुरुवातीला राजवाड्यांनी राधा माधव विलास टेम्पूच्या प्रस्तावनेमध्ये खूप त्यांच्या पद्धतीने क्लिअर केलेलं आहे. पण त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा उपयोग हा तुम्हाला बेंद्रे यांनी त्यांच्या मालोजीराजांनी शहाजी महाराज या पुस्तकामध्ये केलेला दिसतो. हा एक मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा शेवटी मी सांगतोय तो मुद्दा असा आहे की आत्ता त्यांची धार्मिकता. तर बेंद्र्यांनी सांगितले की मालोजीराजे हे त्यांना पराविद्येचं आकर्षण होतं, शहाजीराजांना नव्हतं जरी ते पुरेसे धार्मिक होते लक्षात घ्या. मग याच्यामध्ये परिणाम काय झाला की ज्याचा संबंध महाराष्ट्राच्या धर्मजीवनामध्ये येतो तो परिणाम असा आहे त्यातला की मालोजीराजांनी इथे जे अतिशय महत्वाचे संत होऊन गेले सुफी संत त्यांना म्हणता येईल आणि सुफी असल्यामुळं ते स्वतः मुसलमान आणि हिंदू धर्माकडं सारखेपणाने पाहत होते, ज्यांची स्वतःची मराठी कविता मराठी अभंग रचना प्रसिद्ध आहे ज्यातला एक योगसंग्राम खुद्द बेंद्र्यांनी प्रकाशित केलेला आहे शेख महम्मद श्रीगोंदेकर. तर शेख महम्मद श्रीगोंदेकरांना श्रीगोंद्याला आणायचं काम आणि त्यांना तिथे मकरंद पेठ बसवून शिवाय तिथे स्थापित करण्याचं काम आणि त्यांना गुरु मानण्याचं काम हे मालोजीराजांचं आहे. म्हणजे पुढे शाह शरीफला दवस केला असेल म्हणून नावं शाह शरीफ ठेवले असतील तेही सुफी संतच होते. पण महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही धर्मांच्याकडे समतेने पाहण्याचा
जो परिपाठ आहे जो शिवाजी राजांमध्ये सुद्धा आला त्याचा पाया अशा प्रकारे मालोजी राजांनी घातलेला आहे. म्हणजे ही भोसले घराण्याची खासियत आहे आणि हे करताना ते एक चांगला हिंदू म्हणून करतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे अतिशय वेगळं जे म्हणणं आहे ते बेंद्रे यांनी या पुस्तकामध्ये मालोजी राजे आणि शहाजी महाराज याच्यामध्ये आणलं. आणि मी असं म्हणेन की या सगळ्या गोष्टींच्यावरती प्रकाश टाकून त्यांनी महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार केले इन जनरल. आणि त्यांचे खरे उपकार तुम्हाला सांगू का कोणावरती आहेत हे कोणाला सांगू नका राहिल्या नंतर. ते मराठीतल्या कथाकार कादंबरीकार नाटककार यांच्यावरती आहेत. या सगळ्या लोकांनी बेंद्रेंच्या इतिहासावरती आपला संभाजी उभा केला आणि खूप प्रमाणावरती पैसा मिळवला, पॉप्युलॅरिटी मिळवली, मोठमोठे नाटककार मोठमोठे कादंबरीकार म्हणून रॉयल्टी मिळवली. त्याच्यातलं बेंद्रे यांच्या आडला काही आलेलं नाही हे लक्षात घ्या. परंतु बेंद्रेने जर संभाजी अशा पद्धतीचा नसता रंगवला तर या सगळ्या कादंबरीकारांचं दुकान नाटककारांचं दुकान अजिबात चाललं नसतं हे तुम्हाला या निमित्ताने मला मुद्दाम सांगायचं आहे. तर असो या प्रकारचं काम हातामध्ये घेऊन साधनाताईंनी आणि बेंद्रे कुटुंबियांनी फार महत्त्वाचं योगदान महाराष्ट्राच्या इतिहास लेखनामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये फार मोठा वाटा अर्थातच प्रकाशक मेहता यांचा आहे. मी दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं तुमचे आभार मानतो. समारंभामध्ये मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभार मानतो. आपण सर्वांनी शांतपणे संपूर्ण 2 तासाचा कार्यक्रम ऐकून घेतला आपले आभार मानतो. धन्यवाद.